देवेंद्र फडणवीस हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस तर यासाठी की या देवेंद्र फडणवीसांनीच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एकसाची एक सुरी एक जो अंमल होता त्या अंमलाला सुरुंग हो लावला एक छत्री अंमल होता त्याला एक विशिष्ट टाईपचं ऑर्थोडॉक्स राजकारण करणाऱ्या एका बड्या नेत्याचा अहम ब्रह्मास्मीवाला माज उतरवला खूप डोक्यात गेला होता लोकांची घरं फोडून पक्ष फोडून आणि जिथं फोडाफोडी अशक्य असतं तिथं सोयरी किंवा नात्यांची ओल जी असते ती झिरपवत या सोकॉल्ड बड्या नेत्यानं महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः नासवलं लोक या नेत्याला तेल लावलेला पैलवान वगैरे म्हणू लागले होते एवढा यांचा दरारा पण देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार बारा सालापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला नंबर एक बनवण्याचा ध्यास घेतल्यानंतर सगळ्यात आधी जर काय केलं असेल तर या बड्या नेत्याच्या फुगवलेल्या फुग्यातली हवा काढायचं ठरवलं आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेलंच असेल की हा बडा नेता कोण मी कुणाबद्दल बोलतो आहे अर्थातच शरद पवार शरद पवारांच्या प्रत्येक डावा प्रतिडावाचा अभ्यास करून त्यांच्या शहकाठशच्या राजकारणाचा अभ्यास करून झाल्यावर त्यांना त्यांच्या स्टाईलने त्यांच्या स्टाईलमध्ये नडणारा एकमेव पवार विरोधक म्हणजे देवेंद्रजी ही लढाई आपण दोन हजार चौदापासून तीव्र झालेली पाहत आलो आहे अगदी दोन हजार एकोणीसला पवारांनी फडणवीसांचा काढलेला पटही पाहिला आहे नेहमीच काय देवेंद्र फडणवीसांनी पवारांना चितपट केलेलं नाही आहे एकोणीसला पवारांनी तंगडी घातलीच होती एकशे पाच आमदार जिंकून राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्याला म्हणजे देवेंद्रजींना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा सा डाव पवारांनी मांडला आणि या पिकल्या पानाचा डेट अजूनही हिरवाच असल्याचा संदेश सगळ्यांना दिला दोन हजार चौदा सालच्या विधानसभेच्या अखेरच्या सत्रात देवेंद्रजींनी एक कविता ऐकवली होती सभागृहात त्या कवितेच्या प्रत्येक अंतऱ्याच्या शेवटच्या ओळी होत्या मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ही, ही कविता फडणवीसांनी सभागृहात थोडीशी सुधारित स्वरूपात सादर केली आपल्या पदरचे काही शब्द त्यात घुसडले होते देवेंद्रजी तसे मनाचे आहेत बरं का ते कविता लिहितात मागे त्यांनी एक आरती लिहिली होती गणेशोत्सवात एकंदर ही कविता जी झाली होती त्यांनी केलेली ती प्रचंड गाजली हे लक्षात घ्या सभागृहात तर भाजपा आमदारांनी त्यातली ओळन ओळ डोक्यावर घेतली पण विरोधकांनी या परत येईनमुळे हाय खाल्ली अर्थात त्याचा परिणाम विधानसभेच्या निकालांवरही झाला देवेंद्रजींचा हा झंझावाद जो होता ना तो प्रचाराच्या दरम्यान सभा दर सभा आक्रमक होता होता रौद्र स्वरूपात केव्हा प्रकट झाला ते कोणाला कळलंही नाही देवेंद्रजींनी सादर केलेल्या कवितेबद्दलच बोलायचं तर त्या कवितेची दहा भाषांमध्ये भाषांतर झाली तो कवितासंग्रह जो कुठे अडगळीत पडला होता तो पुनः प्रकाशित केला गेला इतका त्याचा खप अचानक वाढला पण पवारांच्या दोबी किंबहुना कोमटपाणी सम्राटांच्या अवसान घातामुळं अवसानघात हा फारच सौम्य शब्द वापरला मी खरं तर गद्दारी गद्दारी हा एकच शब्द शोभतो या सगळ्याला तर दुसऱ्यांना गद्दार म्हणणाऱ्यांनो गद्दारी यालाच म्हणतात असो या विषयावर मागच्या अडीच वर्षात हजारदा बोललेलो असेन मी आता पुन्हा तेच तेच न बोललेलो बरं तर पवारांनी गद्दार प्रमुखांना सोबत घेत फंद फितरुनं का होईना फडणवीसांचं मी पुन्हा येईन हे वाक्य खोटं ठरवलं सुरुवातीला लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या मी पुन्हा येईनलाच नंतर सत्ता जाण्याचं कारण ठरवलं गेलं पण त्याच देवेंद्रजींनी पुढच्या अडीच वर्षात एक छुपं ऑपरेशन लोटस राबवून कोमटपाणी सम्राटांना घरी पाठवलं पहाटेच्या शपथविधीच्या वेळी जंगजंग पछाडून ते बंड सामावणाऱ्या पवारांना यावेळी मात्र काहीच करता आलं नाही देवेंद्रांचं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे स्वप्न थोडंसं उशिरा ना का होईना पण प्रत्यक्षात आलं आणि एक ते एकटे आले नाहीत बरं का तर सोबत त्यांनी महाराष्ट्राला छुपा नगीना भेट दिला आजवरचा सगळ्यात कष्टाळू आणि जनतेसाठी सदैव उपलब्ध असणारा सोळा सोळा अठरा अठरा तास काम करणारा माननीय बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ना सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं ते देवेंद्रजींनी पूर्ण केलं एकशे पाच आमदारांचा पाठिंबा असलेला नेता ज्यांना राज्यात सत्तांतर व्हावं यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम राखला राबवला आणि तो यशस्वीरित्या अंमलात देखील आणला सत्तेला लाथ मारून निव्वळ हिंदुत्व आणि विचारधारा या मूल्यांसाठी आपलं सर्वस्वपणाला लावून शिवसेना नावाचा पक्ष आपल्या खांद्यावर घेत सोबत चाळीस आमदार घेऊन आलेले एकनाथ शिंदे त्यांनी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नव्हती असं बोललं जातं आहे तर आतमध्ये नेमकं काय घडलं होतं त्यावर आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत पण वरकरणी तरी ते असेच हिंदुत्वासाठी बाहेर पडले होते कारण ते सत्तेला लात मारून विरोधी पक्षाकडे आले होते जर बंड फसलं असतं तर त्यांच्या हाती काहीच लागणार नव्हतं रिस्क होती फार मोठी पण तरीही तरीही मी पुन्हा येईन हा नारा क्षणभर विसरून देवेंद्रजी सत्तेबाहेर पडले एकनाथजींना मुख्यमंत्री बनू दिलं ते सरकारमध्ये सहभागी नव्हता बाहेरून मदत करणार होते खरं तर पण केंद्रालाही देवेंद्रजी पुन्हा आलेले आणि पुन्हा जोमानं कामाला लागलेले असं पाहायचं होतं शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री त्यावरूनही देवेंद्रजींना डिवसला गेलं ट्रोलिंग सुरू झालं त्यावर मी पुन्हाही बोललो होतो तसा पुन्हा आलोच पण सोबत चाळीस पन्नास आमदारांनाही घेऊन गे। सत्ताही सोबत घेऊन आलो आहे खेचून आणले असं खणखणीत उत्तर देणारे देवेंद्रजीच होते कारण त्यांना दिसत होतं इथं उगाच अहंकार इगो वगैरे कुरवाळत बसण्यात काय लॉजिक नाही विरोधक या पुन्हा येईनचं पारायण करत बसतील पण आपल्याला आपलं काम करायचं आहे शिंदे आणि फडणवीस यांच्यात वितुष्ट यावं यासाठी त्यांच्यात नसलेला वाद नसलेली स्पर्धा हा रंगवून मीडियात दाखवला जाणारा विषय झाला आणि महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा येईन हीच टॅगलाईन इथंही वापरली जाते या दोघांमध्ये वितुष्ट आणण्यासाठी लोकसभा निवडणुकीत हिरव्या वोट जिहादींनी एक गठ्ठा मतदान केलं ते महाविकास आघाडीला आणि महाराष्ट्रातली भारतीय जनता पक्षाची सलग काही निवडणुकांमध्ये जागांच्या बाबतीत नंबर वन राहण्याची परंपरा खंडित झाली या विजयानं फुरफुरणाऱ्या महाविकास आघाडीत सध्या सारं काही आलबेल नाही आहे बरं का त्यांच्यात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यापासून जागा वाटपापर्यंत अशा अनेक मुद्द्यांवर कुरबुरी आहेत वाद निर्माण झालेले आहेत त्यात देवाभाऊ मध्येच फुसकुली सोडतात मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि हे वाक्य कानावर पडलं की महाविकास आघाडीत खळबळ माजते महायुतीत ठरल्याप्रमाणे ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवली जाणार आहे खुद्द देवेंद्रजींनी ही गोष्ट हजारदा ऑनस्क्रीन सांगितली आहे पण त्यांच्या आगमनासोबतच एखाद्या चित्रपटात नायकाच्या एंट्रीला वाजणाऱ्या बॅकग्राऊंड म्युझिकसारखं हे वाक्य वाचतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि मग त्यांच्या विरोधकांच्या उरात धडकी भरते आजवर बारामतीच्या करामती काकांना सारेच टरकून असत कारण ते करामती आहेत पण पवारांनाही चक्रावून टाकणाऱ्या अनेक राजकीय खेळ्या खेळणारे देवेंद्र फडणवीस यांना आजकाल सारेच राजकारणी टरकून असतात कोणी कितीही ट्रोल करू दे काहीही म्हणू देत पण याच बामणानं मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी पहल केली होती ते आरक्षण राज्य सरकारच्या अखत्यारीत मान्य करून दिलं देखील त्यांनी जेव्हा कोर्टात या आरक्षणाला आव्हान दिलं गेलं तेव्हा तिथं लढतही दिली स्वतः सत्तेत असेपर्यंत दिलेलं आरक्षण टिकवलं देखील पुढे काय झालं तुम्हाला माहीत आहे पण आता याच मराठा आरक्षणाच्या नावाखाली बिनकामाचं देवेंद्रजींना टार्गेट करत जोडण्याची सुपारी पवारांसकट समस्त फडणवीस विरोधकांनी एका स्वयंघोषित मराठा नेत्याला दिलेली आहे भारतीय जनता पक्षाला हरवायचं आहे किंवा महायुतीला हरवायचं आहे असा अजेंडा कुठल्याच विरोधकाच्या मनात नाही आहे तर प्रत्येकाला आज देवेंद्र फडणवीसांना हरवायचं आहे त्यांचे ते शब्द खरे होता कामं नये यासाठी सारे झट्टाना दिसत आहेत मला पण देवेंद्रजी सत्तेबाहेर म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेबाहेर महायुती सत्तेबाहेर मग अडतंही कुठं तर महाराष्ट्राच्या समृद्धीचा जो सुसाट वारू निघाला आहे तो, तो अडवला जाणार आहे विकासाचा वेग मंदावणार आहे या राज्याचा मागच्या अडीच वर्षात ज्यांच्या नाड्या आवळल्या गेल्यात ना त्या प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला देवेंद्र फडणवीस पुन्हा आले तर ते नकोच आहेत मी आज अ सी एम म्हणत नाही आहे राज्याच्या विकासासाठी देवेंद्रजींसारखा धोरणी नेता हा मंत्रिमंडळात हवाच आहे मग तो कुठल्याही पदावर का असे ना आणि तो कुठल्याही पदावर असला तरी आपली छाप सोडून जातो हे त्यांनी मागच्या अडीच वर्षात सिद्ध करून दाखवलं आहे त्यांचं महत्त्व त्यांच्या विरोधकांना नको आहे त्यांनी केलेला विकास त्यांनी आणलेल्या योजना आणि त्यांची मुसद्दी राजकीय समज हे विरोधकांच्या मार्गातले महत्त्वाचे प्रमुख अडथळे आहेत त्यांचं पुन्हा येणं म्हणजे आपली कारकिर्द संपवणं हे ज्यांना उमगलं आहे त्या सगळ्यांच्या उरात फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वाक्यानं धडके भरत असणार आणि म्हणूनच शरद पवार असोत की सुप्रिया सुळे त्यांना देवेंद्रजी पुन्हा आलेले चालत नाहीत कारण अकेला देवेंद्र काय उलटी पालटी करून ठेवतो हे या पापलेखीनं अनुभवलेलं आहे उद्धवजींना मोठ्या भावाचा दर्जा दिल्यानंतरही या माणसानं मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्रासारखा एक उमदा मित्र छोटा भाऊ गमावला पण हा दुखावलेला मित्र आता मित्रवत व्यवहार करणार नाही उमजलेल्या उद्धवजींच्याही मनात धास्ती आहे की मी पुन्हाही म्हणणार आहे जर खरंच परत आले तर भांडूपच्या भोंग्यालाही उचलून आत टाकण्याची भीती जास्त आहे सतत गृह खात्याविरोधात गरळ ओखणाऱ्यालाच सरळ आत टाकलं तर काय घेऊन बसलात तुम्ही या विचारानं संजय राऊत धास्तावलेत की खरंच हा माणूस बोलतोय त्याप्रमाणे परत आला तर संपलंच सगळं बरेचसे महत्त्वाकांक्षी स्वकीयी आहेत तेही दास्तावलेत मी पुन्हा येईन जर का सत्यात उतरलं तर काय अनेकांच्या झोपा या मी पुन्हा येईनने उडवलेल्या आहेत निवडणुका होऊन निकाल लागेपर्यंत तरी ही दहशत कायम राहू कारण जसे कुछ दाग अच्छे होते तसं हे डर अच्छा आहे हे डर अच्छा आहे बघूया देवेंद्रजींची कविता यावेळेस आणखी कोणाला आणखी कोणाला घेऊन पुन्हा येते मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार नाही धन्यवाद नमस्कार